बाला रफिक शेखने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावल्यानंतर त्याने कोल्हापूरला भेट दिली. ह्यावेळी कोल्हापूरकरांनी त्याचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत केले. येथील मोतीबाग तालिमीतील पैलवानांनी बाला रफिक शेखची मिरवणूक काढली. ठाण्यातील पाच पाकडी येथे 18 दुचाकी जाळल्याची घटना घडली. ह्या दुचाकी जाळल्या की जाळण्यात आल्या ह्याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र महिन्याभरातील ही चौथी घटना असून ह्या घटनेनंतर शहरात कळवळ उडाली आहे. यापूर्वी पाच पाकडीतील नामदेववाडी भागात 9 दुचाकी जाळल्या होत्या. त्यानंतर लोकमान्य नगर येथे 1 तर घोडबंदर येथील पातलीपाडा परिसरात 3 दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. ठाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भडका उडून लागलेल्या आगीत एकाच चिमुकल्यासह 5 जण होरपळल्याची घटना आंबेडकर रोडवरील एक मजली घरात घडली आहे. जखमीमध्ये 3 महिलांचा समावेश असून घटनास्थळी अग्निशमक दलासह ठाणे मनपा आपत्कालीन पथकाचे बचाव कार्य सुरू आहे. जखमींना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अशी माहिती आपत्कालीन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली आहे. राज्यातील विद्यमान सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत काही ज्येष्ठ वकील मंडळांनी माझ्याकडे शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. अन्यथा धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. इंटरनेट विश्वातील मायाजाल असलेल्या गुगलने मराठमोळ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांना गुगलद्वारे आदरांजली वाहिली आहे. मुरलीधर देवदास आमटे म्हणजेच बाबा आमटेच्या कार्याला गुगलद्वारे अभिवादन करण्यात आलं आहे. आज बाबा आमटेची 104वी जयंती आहे. त्या निमित्ताने जगविख्यात गुगलने मराठी माणसाच्या अमर्यादित कार्याला मानवंदना दिली. देशासह राज्यात भाजपला जातीयवाद पक्षाचे लेबल लावण्यासाठी काँग्रेसने धडपड चालवली असून त्यातूनच विविध राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा केविलवाना प्रयत्न होताना दिसत आहे. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात घेऊनच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. मराठी समाजाच्या विविध मागण्यांवर संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिव हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठी क्रांती मोर्चाच्या कोर कमिटीसोबत चर्चा करतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या कोर कमिटीसोबत मंत्रालयात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासित केल्याचा दावा कोर कमिटीमधील समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील यांनी केलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येऊ घातलेला बहुचर्चित ठाकरे चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकलाय. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्य आणि संवादांना आक्षेप घेतलाय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असताना सेन्सॉरने आक्षेप नोंदवल्याने पेच निर्माण झालाय. त्यावर कसा तोडगा काढला जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
सभापती बालासाहेब ठाकरे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तृतीयपंथीय कवयित्री दिशा शेखने एक खुले पत्र लिहिलं आहे। या पत्रात दिशा शेख यांनी गडकरींच्या या वक्तव्याचा निषेध केला, जे तृतीयपंथीयाबाबत केलं होतं। हिजड्यांनी लग्न केलं तर त्यांना मुलं होतील, पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही असं नितीन गडकरी म्हटले होते। त्यांच्या ह्याच वक्तव्याला निषेध करण्यासाठी पिंकी शेख यांनी गडकरींना खुले पत्र लिहिलं आहे। पुणे शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसापासून वाहतूक शाखेकडून वाहन चालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे। नव्या वर्षातही हेल्मेट सक्तीबरोबरच वाहन चालकांना सक्तीचे समुपदेशन करण्यात येणार आहे। दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा ह्यासाठी 7, 14, 18 आणि 21 डिसेंबर रोजी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।